आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी कैद्यांचे कपडे घातलेत म्हणून हसायला येत आहे तुला, पण अजूनही रुबाब तसाच आहे मेनकाचा. आत असूनही मी सगळी सूत्र हलवू शकते. माहितीये मला, बघतोय ना मी सगळं. आणि तू कधी बदलशील ह्या गोष्टीवर विश्वास ठेवणारा एखादा मूर्खच माणूस असेल. पण तू मूर्ख नाहीयेस म्हणूनच भेटायला आलायस ना. नाही, मी आलोय त्याला सुद्धा एक कारण आहे. मी इथे तुला आता रिक्वेस्ट करायला आलोय, निदान आता तरी तुझे सगळे प्लॅन्स, तुझी कारस्थान, हे सगळं करणं आता बंद कर. नील प्लीज. अगं तू कुठे आहेस? तू तुला तुझ्या पापांची शिक्षा मिळाली आहे, तू शिक्षा भोगतेस इथे जेलमध्ये. निदान या गोष्टीची जरा तरी जाणीव ठेव. निदान त्यामुळे तरी हे सगळं बंद कर ग भाई, कारण मला सगळं कळतंय. इथे आत बसून तुझे गेम, तुझे प्लॅन्स, हे सगळं अजूनही सुरूच आहे हो ना. ती औषध, ते पत्र, तो पश्चाताप, हे तुला काय वाटलं? मला कळणार नाही तू आज बसून काय करते असते. माझा अजूनही तुझ्यावर विश्वास आहे असं वाटतंय तुला. मी जगाशी कशी वागले याचा मला पश्चाताप नाही. आणि मी गौतम बरोबर जे काही केलं ना ते बरोबरच होत असं मी अजूनही म्हणे. तो आता सुद्धा माझ्या समोर आला ना तर मी तशीच वागेन, कारण त्यांनी दिलेली जखम कधीच बरी होऊ शकत नाही. पण सुधाकर, त्यांच्या बाबतीत मी खरंच चुकले. हे बघ नील, तू माझ्यावर विश्वास ठेव किंवा नको ठेवूस, पण या कोठडीत आल्यानंतर मला एक गोष्ट स्पष्ट झाली की मी जर तुझ्या वडिलांबरोबर सुधाकर बरोबर राहिले असते ना तर खूप पुढे गेले असते. मी विश्वास ठेवायला हवा होता त्यांच्यावर, तिथेच चुकले मी.